गवारची भाजी बनवून तयार आहे. खूप टेम्पटिंग दिसतीये, चवही छान लागते. डब्यासाठी खूप अफलातून अप्रतिम होते, ही चवीला छान लागते. साईड डिश म्हणून भात, आमटी भात, वरण भात याच्याबरोबरही सुंदर लागते. नमस्कार, मी मधुरा. मधुरा द रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्तपैकी तेलावर परतलेली गवारची भाजी कशी बनवायची ते बघतोय. पाण्याचा वापर नाही करतो, तेलावर परतून परतून भाजीचा चव स्वाद जबरदस्त उतरतो. तर इथे एक 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये 1/2 चमचा मोहरी, मस्त खमंग फोडणी बसली पाहिजे, 1/2 चमचा जिरं, लसूण, कढीपत्ता. लसूण एनिवेज नंतर परतून होतो, त्यामुळे आत्ता परतायची गरज नाही आहे. आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा फक्त थोडासा हलकासा होईपर्यंत परतून घेऊन ब्राऊन करायची गरज नाही. चला तर मग, कांदा इथे व्यवस्थित मऊ झालेला आहे. आता यामध्ये घालूयात गवार. मस्त अशी कवळी गवार मिळाली आहे मला. स्वच्छ धुवून घ्यायची, देठाकरचा पोर्शन काढून घ्यायचा, मिक्स करायची. आधी गवार छान अशी तेलावर परतून घ्यायची आणि मग सगळ्यात शेवटी आपण यामध्ये मसाले घालून शिजवणार. झाकण ठेवायचं आणि 3-4 मिनिट वाफवून घ्यायची. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता एक 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेतलं की झाकण काढायचं, असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. पुन्हा झाकण ठेवायचं आणि आणखी एक 3 ते 4 मिनिट छान वाफवून घ्यायची. साधारण एक 15 मिनिट लागतात. तीन चार मिनिट झाकून वाफवून घेतली की झाकण काढायचं, मिक्स करायचे, पुन्हा झाकायचं, म्हणजे मग गवार बेसला चिकटत नाही. चला तर मग, एक 15 मिनिट साधारणपणे मी वाफवून घेतली आहे गवार. मध्ये मध्ये झाकण काढून छानपैकी मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून वाफवून घ्यायची. आता गवारचा रंग बदलला आहे आणि त्याचबरोबर मस्त अशी मऊ झाली आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी शिजली आहे. पाण्याचा वापर इथे केला नाही, फक्त तेलावर आपण परतून परतून शिजवून घेतली आहे. चव खूप छान लागते तेलावर परतलेल्या भाज्यांची. आता यामध्ये काळा मसाला, काळं तिखट, लाल तिखट, गोडा मसाला, काळा मसाला, जो कुठला मसाला असेल तो घालू शकता. थोडीशी हळद, मीठ चवीपुरतं, ह्या ते मिक्स करून घेऊ. आणि आता यामध्ये 1-2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचं. मिक्स करायचं आणि 1-3 ते 4 मिनिट आपण हे आता पुन्हा एकदा शिजवून घेऊ, म्हणजे मसाला कूट छान, याची चव स्वाद गवारमध्ये उतरेल. मधुराज रेसिपी मसाला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलाही मसाला अमेझॉन किंवा इथे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर करू शकता. प्रत्येक ऑर्डरबरोबर छोटंसं भातुकलीचं भांडं पाठवण्यात येईल, पण त्याचबरोबर 3 भाग्यवान विजेते निवडण्यात येतील, ज्यांना पाठवण्यात येतील आकर्षक भेटवस्तू. चला तर मग, मस्तपैकी अशी परतून परतून घेतली आहे मी गवारची भाजी. खूप सुंदर दिसतेय. मसाल्यांचं खूप छान कोटिंग आलंय. आहा, जबरदस्त. आता यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. हा, जबरदस्त. आणि आपली गवारची भाजी बनवून तयार आहे. डब्यासाठी खूप अफलातून अप्रतिम होते, ही चवीला छान लागते. साईड डिश म्हणून भात, आमटी भात, वरण भात याच्याबरोबरही सुंदर लागते. नक्की बनवून बघा, खूप टेम्पटिंग दिसतीये, चवही छान लागते. तेलात परतल्यामुळे त्या गवारीचा जो ओरिजिनल स्वाद असतो तो तसाच रिटेन राहतो, तसाच राहतो. तर पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीबरोबर.
तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा। मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव।